हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मस्त ना? मी पण छान आहे. आज आपण कमिटमेंट बद्दल बोलूया. कमिटमेंट, कमिटमेंट, कमिटमेंट. कमिटमेंट म्हणजे काय? कमिटमेंट म्हणजे काय? कमिटमेंट म्हणजे आपला शब्द आपण पाळायचा. आपला शब्द पाळायचा म्हणजे काय? जे काही आपण वचन दिलेलं आहे तर वचन जबाबदारीनं पाळायचं. तर आता वचन कोणाला दिले? लोकाला दिलेलंही असेल, स्वतःला दिलेलंही असेल. सपोज मी ठरवते उद्या सकाळी मला 5 वाजता उठायचं आहे. काय करते? गजर लावते. गजर, ओके, गजर होतो. 5 वाजता गजर आपल्याला उठवतो. मी उठते का? नाही. गजर बंद करते आणि म्हणते 10 मिनिटांनी उठूया. मग म्हणते 15 मिनिटांनी उठूया. मग म्हणते नको, उद्यापासून फॉलो करूया. म्हणजे वेदर आय एम कमिटेड टू माय सेल्फ, माझं मी कमिटमेंट पाळलं का? नाही. माझं मी कमिटमेंट पाळलं नाही. असंच आपण म्हणतो, हे काम मी आज करणार. मग म्हणतो नको, उद्या करूया. आज मी ही 5 पानं वाचून पूर्ण करणार आहे. हे एक चॅप्टर मला आज पूर्ण करायचं आहे. क्वेश्चन आन्सर सगळं ए टू झेड ठरवतो, कमिट करतो. पण कमिटमेंट पाळतो का? नाही. असं आपण कमिटमेंट न पाळत गेलो की काय होते? आपल्या सबकॉन्शियस माइंडला पण माहीत आहे, हा तू नुसतंच कमिट करतोस, तू कधीच स्वतःचे शब्द पाळत नाही, तुझ्यावर काय विश्वास करायचा, असं आतलं मन आपल्याला म्हणते. सपोज आपल्या घरी लहान आपलं मूल आहे. आपण म्हणतो संध्याकाळी मी येताना तुला चॉकलेट आणतो किंवा आईस्क्रीम आणतो. आणि येताना आठवणीनं आणतो का? मुलानं विचारलं, रो विसरलो, उद्या आणतो बरं का? किंवा म्हणतो ह्या रविवारी तुला गार्डनला घेऊन जातो. रविवारी म्हणतो नाही नाही, हा पुढच्या रविवारी जाऊ आपण. आईला म्हणतो, आई संध्याकाळी येताना तुझी औषधं घेऊन येतो आठवणीनं. येताना नेमकं औषधं आणायला विसरलेलं असतो. आपण आपली कमिटमेंट पाळली का? नाही. हे झालं स्वतःचं. आता लोकाला, मी 4 वाजता तुझ्याकडे येतो. मित्र वाट बघत थांबलेला आहे, आपली काही बाहेर जायची, बाहेरची कामं असलेली सगळं हे करून 4 वाजले, 5 वाजले, 6, नाही पत्ता नाही माणसाचा. हे आपल्याला कळायला पाहिजे. 4 म्हणजे 4. 2 वाजता येतो म्हटलं की 2 म्हणजे 2. 5 म्हणजे 5. मग ते 5 चे 6 होता कामा नये. हे आपण कमिटमेंट पाळलं की काय होते? आपण स्वतःलाही व्हॅल्यू देतो. आपलं सबकॉन्शियस माइंड म्हणते येस यू आर. आणि बाहेरचे लोक पण आपल्याला रिस्पेक्ट देतात, ऑनर. हा का नाही वेळ पाळणारा माणूस आहे. हा तो 8 म्हणजे तो 8 बरोबर येणारच. मग लोक तुम्हाला घड्याळ काका नावं ठेवतील, काही ठेवतील. आपण ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये पण बघतो, एम आय राईट? असू दे, टेक इट ॲज अ प्लस पॉईंट. तुम्हाला घड्याळ काका, घड्याळ काकू काही नावं ठेवली तरी टेक इट ॲज अ कॉम्प्लिमेंट. का? तुम्ही दिलेली वेळ पाळता. आणि ही दिलेली वेळ पाळल्यामुळे स्वतःचा फायदा होतोच, बाकी लोकांचाही फायदा होतो ना. नाही तर ते लोक आपल्यासाठी थांबलेले असतात तिथे, एम आय राईट? आणि आपल्याला
त्या लोकांचे वेळेबद्दल काहीच वाटत नाही, ते नाही त्यांची कामधाम सोडून ती लोक आलेली असतात. आणि आपण अगदी त्याला म्हणतो इंडियन स्टँडर्ड टाइम, आणि आपण म्हणतो फॉरेनमध्ये तिथे असं बाबा वेळ पाळतात लोक, अमुक तमुक, त्यांचं कौतुक करतो. आणि आपल्याकडे आल्यावर आपण काय करतो? कोणाची चांगली गोष्ट आपण वेचून घेऊया ना, कोणाची चांगली गोष्ट आपण फॉलो करूया ना. त्यामुळे हे कमिटमेंट कुठली गोष्ट काही होऊ देत, मी कमिटमेंट केले, मी आज अमुक करणार आहे, कमिटमेंट केले ना मी तर करणार आहे, रात्री 10 वाजू देत 12 वाजू देत एवढं मी करूनच झोपणार आहे. ही कमिटमेंट आपण ठेवून घ्यायला पाहिजे. हे कमिटमेंटमुळे आपले पर्सनॅलिटीला पण प्लस पॉइंट आहे. लोक आपल्याला मान देतात, हां, तुमच्यावर विश्वास ठेवतात. आपण कमिटमेंट ठेवली नाही तर विश्वास ठेवतच नाहीयेत माणसं. तुमचे माणसं लोकांचं सोडा, घरातले सुद्धा, घरातले नाही माहीत असते मग हां बाबा येताना चॉकलेट घेऊन येतो म्हणाले, पण कधी आणतात ते, आणतच नाहीयेत. त्यामुळे कुठली छोटी गोष्ट असू देत, मोठी गोष्ट असू देत, कमिटमेंट विसरू नका. आणि आपले हातातला नसलं तर तसली कमिटमेंट करू नका ना. तुमच्या हातात नाहीत ना मग कमिटमेंट करू नका. नाही ते काही लोक आपण काय करतो, उगीच काहीतरी कारण देतो, लेम एक्सक्यूज म्हणतो, उशीर झाला का, काय गर्दी होती, हा निघालेला घरातन उशिरा असतो, पण म्हणायचं खूप गर्दी होती बाबा, ट्रॅफिक जाम होतं, त्यामुळे मी उशीर झालो. पण एकाच वेळेस खरोखरच झालं की एक्सेप्ट करा ना, ओके आय एम लेट बाय 5 or 10 minutes एक्सक्यूज मी. हे बघा, त्यामुळे कधी तुम्ही एक म्हणजे खोटं बोलायचंच नाहीये, बिलकुल खोटं बोलू नका. कुठे कोणी तुम्हाला खोटं बोललात की चांगलं म्हणत नाहीत, रेस्पेक्टफुल मानत नाहीत, इवन इंटरव्ह्यूला जावा कुठेही काही खोटं सांगू नका, आहे तर आहे तसं ओपनली बोला, म्हणजे आपल्याला लक्षातही ठेवावं लागत नाहीये. नाही ते खोटं बोललं की काल मी काय बोललो होतो हे सांगायला लक्षात ठेवावं लागते, नाही ते आणि काहीतर बोलून जातं आणि तुमचं खोटं पकडलं जाते. त्यामुळे कमिटमेंट आपण पाळायला पाहिजे. इट इज ए प्लस पॉइंट ऑफ अवर पर्सनॅलिटी. त्यामुळे आजपासून आपण सगळे कमिटमेंट पाळूया. जे आश्वासनं आपण दुसऱ्याला देतो किंवा स्वतःला देतो, दुसऱ्यालाच असं नव्हे स्वतःला सुद्धा काही आपण कमिटमेंट केल्या असल्या तर त्या नक्की पाळूया. आणि लेट अस बी गुड ह्युमन बीइंग्स ऑन दिस मदर अर्थ. अच्छा, हॅव अ गुड डे.